गुड डे एव्हरीबडी मी प्राध्यापक सोळंकी आर डी एस पी कॉलेज भूम जिल्हा उस्मानाबाद वाणिज्य विभाग आज आपण बारावी पुस्तकपालन लेखाक्रम या विषयातील भागीदारीचे विसर्जन हा चॅप्टर पाहणार आहोत त्यातील आपण विसर्जनातील लेखांकीय पद्धत म्हणजे विसर्जन चॅप्टर ह्याचा थोडक्यात अर्थ सांगतो मी विसर्जन म्हणजे काय की व्यवसाय बंद करणे ज्यावेळेस व्यवसाय बंद केला जातो त्यावेळेस आपण लेखांकन कसं करतो तिथं कोणकोणते खतावणे काढले जातात आणि कोणत्या पद्धतीनुसार काढले जातात तर भागीदारचे विसर्जन करताना दोन पद्धतीनुसार लेखांकन केलं जातं आपण तर एक पद्धत अशी आहे साधे विसर्जन आणि दुसरी आहे दिवाळखोरीचे विसर्जन आता दिवाळखोरीची परिस्थिती असताना विसर्जन केलं जातं ही दुसरी पद्धत आली त्यातली त्या पहिली पद्धत आपण पाहू साध विसर्जन आता साधे विसर्जन म्हणजे काय जेव्हा सर्व भागीदार सक्षम असतात आणि काहीतरी कारण असतो किंवा कोणत्या तरी, कार तरी एखाद्या कारण असतो भागीदारीची समाप्ती करतात किंवा कोणत्याही कारणामुळे भागीदारी संस्थेचं विसर्जन केलं जातं त्यावेळेस त्यास साधे विसर्जन असे म्हणावे अशा साधे विसर्जना करताना त्यावेळेस कोणकोणती खोल खाते खोली जातात ते खाली दिलेलं आहे पहिलं खातं खोललं जातं रोखीकरण खाते दुसरं खोललं जातं उघडले जाते भांडवल खाते आणि तिसरं जे उघडलं खातं जातं ती जर स्थिर भांडवल पद्धती असेल तरच चालू खाते उघडले जाते आणि चौथं जे खातं आहे ते फक्त आवश्यकता असल्यासंच काढलं जातं ते म्हणजे भागीदारांचे कर्ज खाते आणि लास्ट खातं खोल जातं रोख किंवा बँक खाते आता पहिल्या खात्याविषयी चर्चा करू आपण रोखीकरण खाते आता रोखीकरण खाते म्हणजे काय हे फार महत्त्वाचं आहे की रुखीकरण खाते म्हणजे ज्या खात्यामध्ये सर्व संपत्ती आणि देत्यांचं रुखीकरण केलं जातं किंवा त्याचं जा स्थानांतरण केलं जातं म्हणजे उदाहरणार्थ सांगतो ताळेबंदाच्या बाजूचे आयटम हे रोखीकरण खात्याच्या जमाला दर्शवले जातात म्हणजे गणितातलं ताळेबंद जुनं ताळेबंद आपण पाहतो तर त्यातलं देताचे आयटम हे रुखीकरण खाते जमाला दर्शवले जातात आणि संपत्तीचे आयटम हे रुखीकरण खात्याच्या नाव्याला दर्शवले जातात परंतु जर इथं मुद्दा दिलेला आहे जर रुखीकरण खात्या जर ताळेबंदातली संपत्ती काही विक्री केली असेल आणि त्यातून पैसा प्राप्त झाला असताना विक्री केली हे लक्षात घ्यायची ज्यावेळेस संपत्ती जुनी होती तिची विक्री केली की तिची नोंद रुखीकरण खात्याच्या एक नाव्याला एंट्री आपण जुन्याची केली विक्री केली की तिची जमाला नोंद करायची आणि तसंच देयतांचं सुद्धा देयता आपण जमाला दर्शवलेलं असतात पण त्यांचं शोधन केलं की त्याची एंट्री रोकीकरण खात्याच्या आपण नावेला दर्शवून टाकायचं ओके आणि असं हे रोकीकरण खातं आहे ज्या रोकीकरण खात्याचं आपण संतुलन केलं म्हणजे दोन्ही बाजूंची बेरीज केली आणि जर जमा शिल्लक निघाली म्हणजेच नफा निघाला तर तो, तो भांडवल खात्याच्या जमाला ट्रान्स्फर करावा आणि जर त्याची नावे शिल्लक निघाली तर भांडवल किंवा चालू खात्याच्या तोटा निघाला नावे शिल्लक म्हणजेच तोटा निघाला तर भांडवल किंवा चालू खात्याच्या नावेला तो दर्शवावा असा हे रुखीकरण खातं आहे ओके आता बघू आपण भांडवल खाते इथं मग भांडवल खाते काय आहे हे फार महत्त्वाचं आहे भांडवल खाते आपण फायनल अकाउंटमध्ये शिकलोत प्रवेशमध्ये शिकलोत निवृत्तीमध्ये शिकलोत मृत्यूमध्ये शिकलोत हे भांडवल खाते भांडवल खाते म्हणजे जिथं भागीदारांचं भांडवल प्लस भांडवलात अधिक होणारे म्हणजे भांडवल वाढविणारे आयटम हे भांडवल खाते जमाला जातात आणि भांडवल घटविणारे आयटम हे भांडवल खात्याच्या नावेला दर्शविले जातात तर विसर्जनामध्ये भांडवल वाढविणारे आयटम कोणते असतील तर भांडवल प्लस राखीव निधी असेल संचित नफा असल ख्याती असेल तर हे आयटम पण ह्यात ख्याती नाही येणार ना, पण राखीव निधी आणि संचित नफा असा आणि रोखीकरण खात्याचाही नफा हा भांडवल खात्यात जमाला दर्शवला जातो आणि नावेला हा फक्त तोटा दर्शवला जातो पण इतर आयटमसुद्धा येणार आहेत असे भांडवल खातं आहे पण चालू खाते चालू खाते कधी उघडलं जातं जर स्थिर भांडूल पद्धती दिली असेल ज्याच्यामध्ये भांडवल सोडून भांडवलात घट किंवा वाढ करणारे आयटम हे त्यात दर्शवले जाते जसं भांडवलात वाढ करणारे आयटम हे चालू खात्याच्या जमाला दर्शवावेत आणि भांडवलात घट करणारे आयटम हे चालू खात्याच्या नावेला दर्शवावेत अशी शिल्लक जी असेल ते आपण भांडवल खात्याला स्थानांतरित करतो आणि दोन नंबर जी भांडवल खाते शिल्लक निघाली तर ती आपण रोख किंवा बँक खात्याच्या बँक खात्याला आपण ट्रान्सफर करतो ओके आता एक चार नंबर जे आहे कर्ज खाते कर्ज खाते भागीदाराचे जे कर्ज खाते काढलं जातं ते फक्त भागीदारांनी जर स्वतंत्र जर कर्ज स्वतः घेतलेला असेल आणि व्यवसायाने ते स्वतः फेडलं असेल तर त्यावेळेस ते, ते कर्ज खाते भागीदारचं खोललं जातं ते पण जर उघडलं गेलं खातं तर त्यावेळेस रोखीकरण खात्याची नोंद करू नये ती जर व्यवसायाने शोधन केलं तर तेवढी व्यवसायातली रोख जाते मग त्याची नोंद भागीदाराचे कर्ज खाते नावे रोख किंवा बँक खाते आपण जमा करत आहोत हे लक्षात ठेवा हे लक्षात आणि शोधन केले जा परंतु जर शोधन नसेल तर मग त्याची भांडवल किंवा चालू खात्याला आपण त्याची नोंद करावी ओके जर रोख किंवा बँक खाते रोख किंवा बँक खाते आपण जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की व्यवसायातून संपत्ती विक्री करून किंवा इतर माध्यमातून जर रोख प्राप्त झाली तर रोख किंवा बँक खात्याच्या नावेला दर्शवावे आणि जर काही कारण असतो रोख व्यवसायातून गेली जसं देयतांचे शोधन खर्चांचे शोधन असं जर असेल तर त्यावेळेस त्याची नोंद रोख किंवा बँक खात्याच्या आपण अंजामाला दर्शवावी ओके तर आपण पुढचं पाहू आता आपण अवस्था पाहू आता ही अवस्था काय असते या अवस्थेमध्ये आपण सर्व संपत्ती रोख असू बँक शिल्लक असू संपत्ती स्थापना खर्च नफा तोडा खाते शिल्लक जाहिरात असं सर्व काही संपत्ती असतील व देयता असतील ह्यांचं काय केलं जातं ताळेबंदात दिलेले असतात त्यांचं स्थानांतरण केलं जातं मग स्थानांतरण म्हणजे काय सर्व संपत्ती हे रोखीकरण खात्याच्या नावेला दर्शवल्या जातात आणि सर्व देता ह्या रोखीकरण खात्याच्या जमाला दर्शवल्या जातात आता हिच्या रोज किर्द नोंदी कशा होतात ते आपण पाहिजे आहे आता पाहू आपण बघा नमुना रोज किर्द नोंदी आता रोखीकरण खात्याला संपत्ती स्थानांतरित करण्यासाठी म्हणजे रोखीकरण खात्याला आपण संपत्ती स्थानांतरित करतो बघा मग इथं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जेवढ्या काही ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला रोख किंवा बँक शिल्लक सोडली तर सर्व जे संपत्ती असतात ते पूर्ण संपत्ती ही रोकीकरण खात्याच्या नावेला दर्शवल्या जातात ह्या मग नावेला दर्शवला मग तिची रोजकिर्द कोण नोंद काय होईल रोकीकरण खाते नावे विविध संपत्तीचे खाते जमा कारण विविध संपत्ती गेली आणि रोकीकरण खात्याकडे आली की लक्षात व्हायचं म्हणून तिची रोजकीर्द नोंद झाली आता दुसरं बघू आपण की जेवढ्या काही देयता असतील म्हणजे आता बघा देयता काय लिहिलं की बाह्य पक्षांची देयता रोखीकरण खात्याला स्थानांतरित करण्यासाठी आता विविध देयता देयता म्हणजे बाह्य पक्षांचे असा अर्थ सोडण्यापेक्षा तुम्हाला एक स्पष्ट सांगतो की ताळेबंदाच्या देयता बाजूला जेवढ्या काही देयता असतील ह्या ट्रान्सफर केल्या स्थानांतरित केल्या जातात मग स्थानांतरित कुठं होतात तर ते स्थानांतरित रोखीकरण खात्याच्या जमाला होतात जमाला मग त्याची नोंद काय होईल विविध देयतांचे खाते नावे रुकीकरण खाते जमा मग तिची टीप होईल की बाह्य देतांचे रुकीकरण खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल ओके आता पाहू आपण तीन नंबर तर संपत्ती संबंधीच्या तरतुदी असतात म्हणजे संपत्ती प्लस मायनस होणारे ॲटम ते अशा काही तरतुदी जे संपत्तीला घट करत असतात अशा सर्व संपत्ती ह्या रुकीकरण खात्याच्या जमाला दर्शवले जातात उदाहरणात बघा आता आपण ही नोंदीतली पाहू की ही तर आपण बघितली की रुकीकरण खात्याच्या मी तुम्हाला काय सांगितलं होतं की जेवढ्या काय ताळेबंदातल्या संपत्ती असतील ता रुक्कीकरण खात्याच्या नावेला पण संपत्तीत आपण फायनल अकाउंटमध्ये पाहिलं की संपत्तीत घसारा मायनस होतो कोतून आपण बघितलं असं संशयित कर्ज निधी मायनस होते कसर मायनस होते असे काही आयटम असतील जे घटवतात संपत्ती घटवणारे आयटम म्हणलं की त्याच्या अपोजिटला एंट्री करायची अपोजिटला म्हणजे बघा सगळ्या संपत्ती आपण रुखकरण खात्याच्या नावेला टाकल्या तर मायनस होणारे आयटम हे रुक्करण खात्याच्या जमाला टाकायचे म्हणून बघा बघा संशयित कर्ज निधी घसा कसर घसारा आकस्मित संचिती संयुक्त जीवन विमा संचिती गुंतवणूक अस्थिर निधी हे सर्व काही हे संपत्ती घटवतात अशा घटवणाऱ्या संपत्ती घटवणारे आयटम हे रुकीकरण खात्यात जमाला म्हणून हे सर्वांचे खाते नावे रुकीकरण खाते जमा म्हणून आपण त्याची टिप काय होईल की विविध तरतुदी ही रुकीकरण खात्याला स्थानांतरित केल्याबद्दल ओके आता व्यवसायामध्ये संचित नफा किंवा निधींचे स्थानांतरण केलं जातं मग संचित नफा म्हणजे साठवलेला हो जो काही नफा असेल पहिला मग तो, 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 तो नफा असेल तो तोटा खात्याची जमा शिल्लक असते सामान निधी असेल राखीव निधी असेल असा काय असेल तर तो भांडवल किंवा चालू खात्याला आपण तो स्थानांतरित करत असतो मग असा नफा मग तो भांडवल वाढवत असतो भांडवल वाढवणारे आयटम हे भांडवल खात्याचे आपण जमाला नोंद करीत असतो मग जे वाढवतात ते आयटम नावे होतात जसं सामान निधी खाते नावे राखीव निधी खाते नावे नफा तोटा खाते नावे सर्व भागीदाराचे भांडवल किंवा चालू खाते जमा आता नफा तोटा खाते नावे म्हणजे लक्षात आलं तुम्हाला आता साधं सोपं सांगतो फायनल अकाउंटमध्ये जाऊ बघा नफा तोटा खात्याची जमा शिल्लक हे नावेला दर्शवली जाते बघा नफा झाला आपला व्यवसायामध्ये नफा खात्यात जमा बाजू मोठी असते आपण बाजू छोटी असते मग आपण बाजूला शुद्ध नफा असा लिहितो आणि तिची दुसरी नोंद आपण काय करतो ताळेबंदाच्या देयता बाजूला भांडवलात आपण प्लस करतो किंवा भांडवल खाते किंवा चालू खाते ओपन केलं तर त्याच्या जमा बाजूला नोंद करतो तशीच इथं सुद्धा तीच नोंद होते ही लक्षात ठेवायचं आणि हा सामान्य निधी राखीव निधी हा भागीदारांचा हक्क असतो म्हणून तो भागीदारांना वाटून दिला जातो म्हणून तो भागीदारांच्या भांडवलात प्लस केला जातो पण प्लस होणारे आयटम हे सर्व भांडवल खात्याच्या जमाला नोंद केले जाते ओके ओके आता पुढं पाहू आपण आता बघा संचित तोट्यांचे स्थानांतरण आता तोटा म्हणजे व्यवसायाला जर संचित तोटा झालेला असेल तर ते तोट्यांचं स्थानांतरण केलं जातं मग तोटा झाला म्हणलं की आपण बघा ते तोटा जसे तो भांडवल घट होतं जसं बघा शुद्ध तोटा झाला आपण नफला खात्यामध्ये फायनल अकाउंटमध्ये तर आपण तो भांडवला तो मायनस करतो किंवा भांडवल खात्याच्या नावेला तसंच इथंसुद्धा संचित तोट्याचे स्थानांतर म्हणलं आपण पाहिलं तर ते भांडवल खात्याच्या कोणत्या बाजूला नावेला दर्शवलं जातं म्हणून एंट्री होते सर्व भागीदाराचे भांडवल खाते ना भांडवल किंवा चालू खाती नावे नफा तोटा खाते जमा हे लक्षात ठेवायचं पण नफतवरा ना खात्याची नावे शिल्लक असल्याशी नोंद होती ओके आता आपण पुढचं पाहू ह्याच्यामध्ये आता पुढल्यावर राहिल्या ह्याच पुढच्या नोंदी आता बघा इथल्या नोंदी जे की आकस्मित देता आकस्मित दिनी दिल्याबद्दल आकस्मित दिनी म्हणजे काय अचानक लक्षात आलं अरे आपल्याला ह्याचं देणं आहे देणं आहे म्हणलं की तेवढे तुमचे पैसे जातात जातात म्हणलं की बघा रोख किंवा बँक खाते काय म्हणतं रोख किंवा बँक खाते हे वास्तविक खात्याचा प्रकार आहे आलेला पैसा रोख किंवा बँक खात्याच्या आपण नावेला दर्शित होत आणि गेलेला पैसा हा रोख किंवा बँक खात्याच्या जमाला दर्शित होत मग आपण बघा अशी देयतींचं शोधन केलं शोधन केलं म्हणजे तेवढे पैसे दिले दिले म्हणले की रोख किंवा बँक खाते काय होईल जमा होईल मग देयता खाते काय होत असते नावे म्हणून आकस्मिक देयता खाते नावे रोख किंवा बँक खाते जमा ओके आता पुढचा पॉईंट भागीदारांच्या कर्जाचं आपण काय शोधन केलं की बाहे देयता जेचं शोधन केलं जातं जसं भागीदाराच्या कर्जाचं शोधन केलेलं आहे शोधन केलं मग ती संस्थेने शोधन केलं असतं मग संस्थेत जेवढी रोख जाणार मग म्हटलं रोख जर जात असेल तर रोख खाते काय करावं रोख किंवा बँक खाते आपण काय करतो जमा करत असतो मग त्या भागीदाराचे कर्ज खाते काय होत असतं नावे म्हणून इथे एंट्री होते भागीदारांचे कर्ज खाते नावे रोख किंवा बँक खाते जमा टीप होईल भागीदारांच्या कर्जाचे शोधन केल्याबद्दल हे लक्षात घ्या मग हे बी दुसरं की काय काय भागीदारसुद्धा शोधन करण्याचं मान्य करतात मग मान्य करीत असताल जर ते भागीदार तर त्यांनी मान्य केलं मग तेवढा लाभ घेतला लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे आपण काय करू खाते नावे म्हणून संबंधित भागीदाराचे भांडवल खाते नावे असं केलं जातं मग कर्ज खात्याच्या मग तिथं एंट्री फक्त चेंज होते मग ते शोध मग तिथं आपले रोख किंवा बँक जात नाही मग तिथे एंट्री काय होईल संबंधित भागीदारांचे भांडवल खाते नावे रोखीकरण खाते जमा होतं पारी 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 पारी। हे लक्षात ठेवायचं ओके अशा प्रकारे आपण स्थानांतरित पायरी पाहिलेल्या आहेत पुढं आता वितरण हो पाहू हे पायर जर आपल्याला हे भागीदारां भागीदारीचे विसर्जन ह्या चॅप्टरमधील थिअरी किंवा प्रॉब्लेम हे शिकवलेलं आवडलेलं असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा